देवी आई, देवी आई। नाही नाही नाही, जी गोष्ट होऊच शकत नाही तेव्हा समजायचं, देवी आईच्या हे मनातच नाही। साहेब आमचं ऐकून तरी घ्या। नाही म्हणजे तो सरकारी प्रकल्प आहे मान्य आहे हो, पण त्यामध्ये आमचं घर जमीन शेती सगळंच जात आहे हो। आणि तुम्हीच सांगा ना साहेब, म्हणजे मी जगायचं तरी कसं? आणि साहेब मुळात साहेबांच्या मर्जीसाठी आम्ही का शिक्षा बघू ना? देवी आई सगळं पाहते आणि ऐकते सुद्धा, हो म्हणूनच तर तिनं सरकारला सांगून तुम्हाला बदली जमीन द्यायला सांगितली। त्याचं कसं आहे आगाशी साहेब, ती जमीन फार ओसाड आहे, कसं जगायचं आम्ही तिथं? हा तुम्ही सांगा ना। देवी आईच प्रश्न जन्माला घालते आणि उत्तरही तीच देते, आपल्याला फक्त उत्तर शोधायला हवी, तुमची तयारी असायलाच हवी। ओ होईल होईल, सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही फक्त संयम ठेवा। बाकी मी तरी काय करणार, काही नाही। देवी आई, देवी आई। ठीक आहे सर, नमस्कार। बाराचा उतारा कुठे मिळेल? ते काळे साहेब नाही, पण आज ते आलेले नाहीये। पण तुम्ही नाही करत का? नाही, ते सगळं काळे साहेब करतात। पहिले ते कागदपत्र तयार करून सह्या करून माझ्याकडे पाठवतात आणि शेवटच्या सह्या मात्र मी करतो। ठीक आहे। असं म्हणजे हेच मोठे साहेब आहेत तर? देवी आता मला तूच मदत कर। पण काय गुरमिले, आज अचानक देवदर्शनाचा घाट? मग भावे घराण्याची मालकिणी मी, म्हणून म्हटलं जाऊन यावं आज देवदर्शनाला। काय गुरमिले, तोडे किती छान आहेत, किती तोड्याचे? काय असतील एक पाच एक तोळ्याचे। हे बघ, हा हार यांनी मला लग्नात दिला आणि हा सासूबाईंनी, मी तर यांना परवाच सांगितलंय मला 10 तोळ्याचा एक छान हार हवा आणि 4 तोळ्याचे बाजूबंद। अरे हो, लप्पा सुद्धा राहिलात की? आजच यांना सांगते आणि यांनाही माहिती मला दागिने। ही बघा, भावे घराण्याची लाडकी सून। ऐका ना, तुम्हाला माझ्याकडे बघून काय वाटत? अग राणी सारखा तोरा आहे तुझा। आणि ही शोभते की नाही माझी दासी? 18 विश्वे दारिद्र्य, शेवटी दुसऱ्याच वाईट चिंतणाऱ्याचं वाईटच होत आणि मग अशी कर्माची फळं भोगावी लागतात। जसा पैसा पैशाला खेचतो तसा दरिद्री दारिद्र्याला खेचतो आणि लंगडतो सुद्धा। तुम्ही यांच्या मैत्रिणी आहात ना? मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, दोन सुना असतात, एकीकडे पैसा अडका दागदागिने संपत्ती सगळं काही असत, पण तिच्याकडे आपलं म्हणणार असं कोणी नसतं। आणि दुसरी सून असते, तिच्याकडे पैसा अडका दागदागिने संपत्ती असं काही नसतं, साधी पाच घराला चप्पलही नसते, पण आपली म्हणणारी अशी खूप माणसं असतात तिच्याकडे। मग मला सांगा, दरिद्री कोण? चप्पल तुटलेली सून का संस्कार तुटलेली सून? तू मला बोलती असे? नाही वहिनी, मी तुम्हाला कुठे काय म्हणाले?
मी फक्त तुमच्या मैत्रिणींना गोष्ट सांगत होते. तुमच्या मनाला लागलं का? ते म्हणतात ना, चोराच्या मनात चांदणं, अगदी तसंच आहे बहिणी तुमचं. आता कळलंय ना, मग प्रयत्न करा खरी श्रीमंती दाखवायचा. ऐक, माई जरा उठ का. सावकाश. खूप डोकं दुखतंय ना? सुंठ उगाळून आणली होती, लावतं का थोडीशी? माई आमच्यावरचा राग गेला नाही का अजून? आम्हाला क्षमा नाही करणार. राग धरण्यासारखी परिस्थितीच नाही उरली आता. आपल्या माणसांनी घात केला, परक्याने आधार दिला, देवानं चांगली खोड मोडली माझी. ज्यांचा कायम तिरस्कार करत आले त्यांच्याच दारात आणून टाकली. आता ना कसला राग ना कसला गर्व. तुम्ही कसल्याही चुका केल्या नाहीत तरी क्षमा मागताय, आणि आम्ही इतक्या चुका केल्या तरी क्षमा नाही मागत. करशील का गा आम्हाला क्षमा? आज मोहनराव कचेरीत होते, काय दैवी योगे योगे नाही. कालिंदी वहिनींनी आजच विषय काढला आणि आजच मोहनराव समोर योगायोगच घडला, पण ते घडवणारे आपण नाही, देवी आहे. माझं तिथे जाणं, त्याच वेळी त्यांचं तिथे असणं आणि त्यांच्या आयुष्यातली ही अडचण मला समजणं, हा कसला इशारा असेल? त्यांना अडचणीतून बाहेर काढायला मी मदत करावी का? जर तसं असेल तर मी मदत करायला तयार आहे, पण काय करू मी? तो सरकारी प्रकल्प आहे मान्य आहे, पण त्यामध्ये आमचं घर, जमीन, शेती सगळंच जात आहे. देवी आई प्रश्न जन्माला घालते आणि उत्तरही तीच देते. आपल्याला फक्त उत्तर शोधायला हवी. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी नक्की बघा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका.